नमस्कार अभ्यासक मित्र मैत्रिणींनो, लक्ष एमपीएससी एमपीएससी लक्ष या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण काल महाराष्ट्राचा भूगोलामधील दोन भाग बघितले होते, एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह भूगोल आणि दुसरा म्हणजे प्राकृतिक भूगोल, महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग. या भागामध्ये आपण आता समजून घेणार आहोत महाराष्ट्रातील नदी प्रणालीबाबत. अतिशय महत्वाचा भाग आहे हा महाराष्ट्राच्या नदी प्रणालीमधला. परीक्षेमध्ये याच्याबद्दलचे बरेचसे प्रश्न हे असतात, तर हा तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्ही मला अन अकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता, त्यासाठी तुम्ही अन अकॅडमी लर्निंग ऍप डाउनलोड करा आणि तिथे माझा जो लक्ष एमपीएससी या नावाने तुम्ही मला सर्च करून माझ्या माध्यमातून अपलोड झालेले सर्व प्रकारचे व्हिडिओज तुम्ही बघू शकता. त्यामध्ये करंट अफेअर्स, हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, सीसॅट हा सर्व भाग कव्हर केलेला आहे. या भागामध्ये आपण काही माझे स्पेशल क्लासेस सुद्धा तिथे होत असतात, त्यासाठी रजिस्ट्रेशन तुम्ही 12 ते 1.5 च्या दरम्यान हे करू शकता. आणि एक प्लस कोर्स सुद्धा होणार आहे ज्याच्यामध्ये सीसॅट मी कव्हर करणार आहे. तर आता सुरू करूया महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राच्या नदी प्रणालीच्या बाबतीत. नदी प्रणालीच्या बाबतीत आपण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. कालच्या भागाची आपण एक थोडीशी रिव्हिजन सुद्धा याच्यामध्ये घेतो आणि नंतर महाराष्ट्राच्या नदी प्रणालीला आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी एक छोटस इंट्रोडक्शन महाराष्ट्राची नदी प्रणाली. तत्पूर्वी आपण काल जो भाग बघितला होता महाराष्ट्राचा राजकीय आणि प्राकृतिक भूगोल, याची एक मी तुमची फास्ट ट्रॅक रिव्हिजन घेतोय. नेमकं त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं, महाराष्ट्राचा प्रशासकीय भाग आपण बघितला होता, एमपीएससीचा सिलॅबस, भारतातील स्थान, प्रशासकीय विभाग, विविध जिल्हा निर्मिती आपण बघितली होती, महाराष्ट्राचा अक्षांशीय आणि रेखांशीय विस्तार, महाराष्ट्राचा अक्षांशीय विस्तार 15° 44′ उत्तर ते 22° 06′ उत्तर, ते रेखांशीय उत्तर आहे तो 72° 36′ पूर्व ते 80° 54′ पूर्व. महाराष्ट्राचा आकार त्रिकोणाकृती, भारतातील तिसऱ्या क्रमांकाचं मोठं राज्य, क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीकोन तिसरं राज्य. महाराष्ट्राचा प्राकृतिक जर आपण विचार केला, नैसर्गिक सीमा जर आपण पश्चिमेकडून सुरुवात करतो, पश्चिमेला अरबी समुद्र 720 किलोमीटरचा महाराष्ट्राला लाभलेला समुद्र किनारा, त्यानंतर हा वायव्य बाजूला असलेला सातमाळ डोंगररांगा, वायव्येलाच असलेल्या गाळांना अक्राणी पर्वतरांगा, सातपुडा पर्वत, गाविलगड टेकड्या, इकडे गोंदिया जिल्ह्यामध्ये असलेल्या ज्या ईशान्येस असलेल्या दरेकसा टेकड्या, पूर्वेस चिरोली, भामरागड, गायखुरी, सुरजागड टेकड्या, तर दक्षिणेस असलेला हिरण्यकेशी नदी आणि कोकणाच्या दक्षिणेला असलेली ही म्हणजे तेरेखोल नदी. तर या सर्वांच्या बाबतीत आपण डिटेलमध्ये माहिती काल ही घेतली होती. आता इथून पुढे जे आपल्याला बघायचं आहे, त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय सीमा आपण बघितल्या होत्या, ज्या राज्यांच्या गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा व नगर हवेली या राज्यांच्या सीमा महाराष्ट्राला जुळलेल्या आहेत. जे प्रादेशिक भाग आहेत, जे प्रशासकीय विभाग यांना प्रादेशिक नाव आहे, तो म्हणजे कोकण हा जो आहे हा कोकण भाग, त्यानंतर खानदेश, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांना खानदेश हे नाव आहे, पश्चिम महाराष्ट्र देश, नाशिक आणि अहमदनगर जिल्हा आणि पुणे प्रशासकीय विभाग याला पश्चिम महाराष्ट्र किंवा देश म्हटलं जातं, औरंगाबाद जो प्रशासकीय विभाग आहे त्याला मराठवाडा हे नाव, तर अमरावती आणि नागपूर प्रशासकीय विभागाला विदर्भ हे नाव दिलेलं आहे. कुठल्या प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत, कोकणामध्ये 7, नाशिकमध्ये 5, पुण्यामध्ये 5, औरंगाबादमध्ये 8 आणि नागपूरमध्ये 6 आणि अमरावतीमध्ये 5 जिल्हे, हे सर्व आहे. तुम्ही हे याचं स्क्रीनशॉट सुद्धा घेऊन ठेवाल आणि तुमचं जे रेकॉर्डिंग आहे ते परत बघून किंवा पूर्ण रिव्हिजन याची करायची. महाराष्ट्राचा प्रशासकीय भाग जर बघितला तर 39 जिल्हे, 358 तालुके, 43,663 गावे. सर्वात कमी तालुके असलेला जिल्हा म्हणजे मुंबई शहर, म्हणजे एकही तालुका त्यामध्ये नाही, आणि सर्वात जास्त तालुके असलेले जिल्हे म्हणजे नांदेड व यवतमाळ, 16 तालुके. सर्वात कमी क्षेत्रफळ मुंबई शहर जिल्ह्याचं, तर सर्वात जास्त क्षेत्रफळ अहमदनगर जिल्ह्याचं. हे प्रशासकीय विभागाच्या सीमा, जिल्ह्यांची पुनर्निर्मिती, सर्वात रिसेंटचा जो जिल्हा आहे आपण बघितला होता तो म्हणजे पालघर जिल्हा. तर प्राकृतिक विभागामध्ये महाराष्ट्राचे 3 प्राकृतिक विभाग, एक तर पहिला जो आहे हा कोकण किंवा कोकण किनारपट्टी, दुसरा म्हणजे सह्याद्री आणि तिसरा म्हणजे महाराष्ट्र किंवा दख्खनचं पठार. तर यातूनच आपल्याला आता पुढचा अभ्यास करायचा आहे नदी प्रणालीचा. जर आपण विचार केला, हा जो सह्याद्री पर्वत आहे हा मुख्य जलविभाजक आहे. याला जलविभाजक का म्हटलंय, कारण की या सह्याद्रीपासून ज्या पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या आहेत त्यांना पूर्ववाहिनी नद्या म्हटल्या जातात, आणि या सह्याद्रीमुळे जे पार्टीशन झालं तर काही नद्या या अरबी समुद्राला जाऊन मिळतात, त्यांना पश्चिम वाहिनी नद्या मिळतात. तर हे महत्वाचं याच्यामध्ये आहे वैशिष्ट्य, याची सगळी आपण काल बघितली होती. या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला जे आहे याच्या सगळं पीडीएफ फाईल्स आपण अपलोड केलेल्या आहेत. तर आज जे आपल्याला आता सुरुवात करायची आहे, हे जे नद्यांचे खोरे जे आहेत, प्रमुख डोंगररांगा, पठार जे आहेत, हा जो प्रमुख नद्यांच्या पठारांनी जो बनलेला भाग आहे याला आपण कव्हर करणार आहोत, याच्याबद्दलची माहिती इथे समजून घेणार आहोत.
तर लगेच आता आपण टॉपिकला आपल्या सुरुवात करूया. तुम्हाला सर्वांना आवाज जर क्लिअर येत असेल तर तुम्ही मला एक वेळा पिंग करा, जे लोक जॉईन झालेले आहेत सर्वांनी एक वेळा मला तशा प्रकारे सांगा तुम्हाला आवाज क्लिअर येतोय की नाही येतोय. आपण कालची रिव्हिजन पूर्णपणे आता केलेली आहे आणि महाराष्ट्राच्या नदी प्रणालीमध्ये. ओके ओके, सगळ्यांना आवाज जर क्लिअर येतोय तर आपण तर चालू करूया. महाराष्ट्राचा जर प्राकृतिक विभाग बघितला तर प्राकृतिक विभागामध्ये अशा प्रकारे या पठारावरती वेगवेगळे डोंगररांगा आणि नद्या आपल्याला दिसतील. यामध्ये जर आपण विचार केला, हे पैनगंगा वर्धा नदीचे, वैनगंगा नदीचे खोरे, पैनगंगा नदी इथे आपल्याला दिसेल, ही इथे जी दिसते पूर्णा नदी ही जी आहे, तापी नदीचे खोरे ही जी आहे महत्वाची, तापी नदी म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेच्या भागामध्ये जे आपण बघतोय हे सातपुडा पर्वताजवळ असलेले तापी नदीचे खोरे, अगदी छोट्याशा भागामध्ये इथे जे आहेत हे नर्मदा म्हणजे जवळपास 2% खोरे नर्मदा नदीचे खोरे महाराष्ट्राला लाभलेले आहेत. त्यानंतर हा जो एक भाग आपण बघतोय हा संपूर्ण भाग हा व्यापलेला आहे या बालाघाट डोंगर रांगांच्या अलीकडे, हा जो पूर्ण भूभाग जो व्यापलेला आहे हा भूभाग व्यापलेला आहे, याला म्हणतो आपण गोदावरी नदीचे खोरे. आता नेमकं खोरे म्हणजे काय, कशा प्रकारे असतं आपण हे समजून घेऊया. त्यानंतर हा जो भाग आहे हा एवढा भाग आहे हे भीमा नदीचे खोरे, हे जे आहे भीमा नदीचे खोरे, ही जाड चमक दिसते तुम्हाला ही भीमा नदी, आणि या भागामध्ये आपण इथे बघतोय हे जे आहेत कृष्णा नदीचे खोरे. आणि यानंतरचा हा जो कोकण भाग आहे हे कोकण किनारपट्टी, इथे ज्या नद्या आहेत या छोट्या छोट्या नद्या आहेत, तर या कोकणातील नद्या. तर अशा प्रकारे महाराष्ट्राचे जर आपण एक भाग बघितले तर या नदीच्या खोऱ्यांमध्ये महाराष्ट्राचे भाग झालेले दिसतील. एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये अजून असा की कृष्णा नदी भारताच्या दृष्टीतून जर आपण विचार केला तर कृष्णा नदीच्याच खोऱ्यांमध्ये भीमा नदीचे खोरे आपल्याला इन्क्लूड झालेले दिसतील. जेव्हा आपण भारताचा अभ्यास करतो त्यावेळी भीमा नदीच्या खोऱ्यांचा वेगळा अभ्यास आपण करत नाही, कारण भीमा नदी जी आहे ही कृष्णेची उपनदी आहे. परंतु भीमा नदी जी आहे ही महाराष्ट्रामध्ये कृष्णेला मिळत नाही, म्हणजे या दोघांचा संगम महाराष्ट्रामध्ये होत नाही, महाराष्ट्राच्या बाहेर होतो. म्हणून महाराष्ट्राच्या भूगोलाचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी आपण कृष्णेचे आणि भीमेचे खोरे हे वेगवेगळे अभ्यासतो. तर आता नदी प्रणाली किंवा ड्रेनेज सिस्टीम, इंग्रजीमध्ये त्याला काय म्हटलं जातं, ड्रेनेज सिस्टीम. तर हे नेमकी ड्रेनेज सिस्टीम म्हणजे काय असतं, काय आहे याच्या प्रकारे, तर एखादी नदी, त्या नदीला मिळणाऱ्या उपनद्या, सहाय्यक नद्या, ओढे, नाले, ओहोळे आणि त्याचा जो प्रवाह आहे त्याच्या वाहणाऱ्या क्रमास जलप्रणाली किंवा नदी प्रणाली असं म्हटलं जातं. तर कोणत्याही प्रदेशातील जलप्रणालीवरती त्या प्रदेशाची भूरचना आणि हवामानाचा परिणाम झालेला दिसतो. जसं आपण आता कोकणाचा थोडासा विचार करूया, आपण एक्झाम्पल घेऊन थोड्या थोड्या भाग समजून घेण्याचा प्रयत्न करूया. कोकणाचा भाग आपण जर बघितला तर कोकणातल्या नद्या छोट्या आहेत, लवकर वाहणाऱ्या आहेत, त्यामुळे तिथे जमीन जी आहे ती सुद्धा किनाऱ्यावरतीच गाळाची जमीन आपल्याला दिसेल. तर ज्या पठारावरच्या नद्या, या पठारावरच्या नद्यांना उतार जो आहे हा तीव्र नाही, हा थोडासा इन्क्लाइन जो उतार आहे, पश्चिम पूर्व उतार जो आहे दख्खनच्या पठाराचा हा एकदम तीव्र नाही, त्यामुळे यावरच्या ज्या वाहणाऱ्या नद्या आहेत या नद्या संथ वाहणाऱ्या आहेत. जसं आपण गोदावरीचं उदाहरण घेतलं तर या संथ वाहणाऱ्या नद्या आहेत, त्यामुळे यांची पात्र सुद्धा मोठी मोठी आहेत. याच्यामधून त्याचा जो जलक्षेत्र आहे किंवा वॉटर कॅरिंग कॅपॅसिटी आहे या नद्यांची सुद्धा जास्त आहे. मग जशा प्रकारे पाऊस पडतो त्या प्रकारे या नद्या आहेत. काही नद्या उत्तर भारतामध्ये आपण जर विचार केला जसं गंगा, यमुना, या बारमाही नद्या आहेत. महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामधील सर्वच नद्या या बारमाही नाहीत. कारण काय, कारण की पाऊस फक्त हा मान्सून मध्ये पडतो, त्यामुळे त्या भागावेळी पाणी जेव्हा वाहून येतं त्यावेळी नद्या, नाले, हे जे ओढे यांना पाणी येतं आणि हे नदीमध्ये सोडल्या जातं, तर त्या नद्या मग बारमाही नसतात. हे डिफरन्स आहे, याच्यामध्ये डिफरन्स असतो. तर जसं इथे म्हटलंय भूरचनेचा आणि हवामानाचा परिणाम त्या भागातील जलप्रणालीवरती होतो. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सातमाळा, सातपुडा, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि महादेव या डोंगर रांगा एकमेकांना समांतर आहे. कालच आपण त्याबद्दल बघितलं होतं तर डोंगर रांगा एकमेकांना समांतर आहे आणि त्याच्या दरम्यान वाहणाऱ्या नद्या सुद्धा एकमेकांना समांतर वाहतात. जसे वेगवेगळे डोंगर आहेत तर ह्या दोन डोंगरांच्या मध्ये जे आहेत त्या इतर नद्यांचे जे खोरे आहेत. सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडील सर्व नद्या एकमेकींना समांतर वाहतात, त्यामुळे या भागामध्ये समांतर जलप्रणाली. जसा पश्चिमेकडचा म्हणजे हा जो कोकण किनारपट्टीचा जो भाग आहे येथील नद्या काय आहेत, समांतर वाहतात. छोटासा एरिया आहे, 45 ते 115-150 किलोमीटर लांबीपर्यंतच्या या नद्या आहेत, त्यामुळे छोट्या छोट्या नद्या असल्यामुळे या सर्व एकमेकांना समांतर असतील. तर महाराष्ट्रात स्थानिक भागात आढळणारी
छोटी पठारे आणि मोठ्या ठिकाणांच्या दरम्यान वाहणारे प्रवाह सर्व दिशांनी वाहतात किंवा एका दिशेने वाहतात किंवा जेव्हा सर्व दिशांनी वाहतात त्यावेळी चक्राकार अशी जलप्रणाली तयार होते. जसं जे आहे याचं उदाहरण घ्यायचं तर यवतमाळचं पठार जे आहे इथे चक्राकार जलप्रणाली तयार झालेली म्हणजे असे जलप्रणाली जे इथून सगळ्या बाजूने जल वाहतात आणि एक पूर्ण असा भाग भूभाग त्याला कव्हर करतात त्याला चक्राकार जलप्रणाली असं म्हटलं जातं. यवतमाळचं पठार याचं उदाहरण आहे. महाराष्ट्राचा आता हा जो नकाशा आहे हा नकाशा तुमच्या डोळ्यामध्ये अगदी फिट करून ठेवा. बिलकुल अतिशय महत्वाचा नकाशा आहे. यामध्ये जलविभाजक आणि नद्यांची खोरी आपण घेतलेली आहेत. तर हे तुम्ही जर हा तुमचा कन्सेप्ट डोक्यामध्ये एकदम पक्का करून ठेवला ना तुम्ही कुठल्याच नदी प्रणालीला विसरणार नाही आणि कुठलीच या नदी प्रणालीवरती जर काही प्रश्न आला ना तर तो तुम्ही कधी विसरणारच नाही. आपण एक एक करत बघूया. इथून कसं आहे आपण जाताना याच्यामध्ये नकाशाचं काल आपण बघितलं तर त्याचप्रकारे बघूया. उत्तर दक्षिण हा जो भाग आहे पूर्व आणि पश्चिम. तर आपण आता इथून सुरुवात करताना काय करूया या पश्चिम किनारपट्टीपासून सुरुवात करूया. सगळ्यात पहिली जी आहे हे कोकणचे खोरे. कोकणचे खोरे म्हणजे सह्याद्री जो पर्वत आहे हा इथून जो पश्चिम घाट आहे या पश्चिम घाटाच्या पश्चिमेस असलेला जो भाग आहे इथून ज्या नद्या तयार निघतात आणि वाहतात त्या कोकण खोऱ्यांमध्ये येतात. आपण जसं बघितलं हे कोकण खोरे जे आहेत एकमेकांना समांतर आहेत. त्यानंतर जसं आपण या दिशेला जातो तर या भागात आपल्याला दिसतील जळगाव धुळे नंदुरबार हे जे जिल्हे आहेत या भागामध्ये आपल्याला दिसत आहेत तापी नदीचे खोरे. तापी नदीचा उगम जर आपण बघितला तर हा मुलताई जिल्ह्यामध्ये आहे. मध्य प्रदेशमधील मुलताई बैतूल जिल्ह्यामधील मुलताई येथे आहे तापी नदी. या भागातील एक अतिशय महत्वाची खोरी आणि तापी नदीला येऊन मिळणारी पूर्णा नदी ह्या पूर्णा नदीचे खोरे बुलढाणा अकोला अमरावती या जिल्ह्यामध्ये मुख्यत्वे आपल्याला दिसून येतील. म्हणजे हा जो वरचा भाग आपण बघतोय हा तापी नदीच्या खोऱ्याचा. इथे पूर्णा तापी काय म्हटलेला आहे का केलेला आहे असं इथे कारण याच्या मागचं कारण असं आहे की पूर्णा नदी जी आहे ही तापी नदीची उपनदी आहे. मग इथे पूर्णा तापी खोरे म्हटलंय. हे मुख्य तापी नदीचे खोरे आणि हे तापी नदीला येऊन मिळणारी पूर्णा नदी आहे. या पूर्णा नदीपासून सर्व प्रकारचं इथे या भागामध्ये आपल्याला जलप्रणाली दिसते म्हणून याला तापी पूर्णा तापी खोरे म्हटलं. नंतर जर आपण जसं इकडे जातोय तर इथे आपल्याला वर्धा नदीचे खोरे दिसत आहेत. अमरावती वर्धा चंद्रपूर हा जिल्हा या वर्धा नदीने व्यापलेला आहे. आता ही जी वर्धा नदी आहे ही वर्धा नदीनंतर गोदावरी नदीला येऊन मिळते. या भागामध्ये इथे जे आहे गोदावरी नदीला ती येऊन मिळते प्राणहिता इथे तयार होते म्हणून याला आपण ही वर्धा नदी जो आहे स्पेसिफिकली जर बघितलं तर वर्धा नदी. परंतु हे वर्धा नदीचे जे खोरे आहेत हे गोदावरी नदीच्याच खोऱ्यांचा एक भाग आहे. त्यानंतर हा जो नागपूर जिल्हा त्यानंतर भंडारा गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यांचा भाग आपण बघतोय वैनगंगा नदींच्या खोऱ्यामध्ये. ही जी वैनगंगा नदी आहे ही सुद्धा एक मोठी नदी आहे आणि ही वैनगंगा नदी नंतर वर्धा नदी आणि वैनगंगेचा संगम इथे होतो आणि या दोन्ही नद्यानंतर गोदावरीला येऊन मिळतात. म्हणजे हा सुद्धा जो आहे आपण जर भाग बघितला हा सुद्धा गोदावरीच्या खोऱ्यांचाच भाग आहे. त्यानंतर हा जो बुलढाणा यवतमाळ नांदेड यासारख्या बुलढाणा यवतमाळ नांदेड जिल्ह्याचा काही भाग हिंगोली हा पैनगंगा नदीच्या खोऱ्यांचा भाग आहे. ही पैनगंगा जी आहे ही वर्धा नदीची उपनदी आहे म्हणून ही सुद्धा गोदावरीच्याच खोऱ्यांचा एक भाग येते. त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे गोदावरी नदीचे गोदावरी पूर्णा खोरे. आता ही पूर्णा नदी वेगळी आहे ही पूर्णा नदी वेगळी आहे ही गोष्ट लक्षात घ्या. ही गोदावरी नदी ही पूर्णा नदी जी आहे ही तापी नदीची उपनदी आहे तर गोदावरी नदी जी आहे ही पूर्णा नदी जी आहे ही गोदावरीची उपनदी आहे. ही जवळपास या परभणी जिल्ह्यामधून वाहणारी पूर्णानगरपासून परभणी जिल्ह्यातली वाहणारी ही पूर्णा नदी आहे. ही सुद्धा नंतर गोदावरीला येऊन मिळते म्हणजे हे सुद्धा गोदावरी नदीच्याच खोऱ्याचे भाग आहे. म्हणजे बघा वर्धा नदीचे खोरे वैनगंगा नदीचे खोरे पैनगंगा नदीचे खोरे पूर्णा नदीचे खोरे. त्यानंतर या दक्षिण भागामध्ये इकडे लातूर उस्मानाबाद हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये आपल्याला इथे दिसत आहेत मांजरा नदीचे खोरे. हे मांजरा नदीचे खोरे सुद्धा कशाचा भाग आलेले आहेत हे मांजरा नदीचे खोरे सुद्धा गोदावरीचाच भाग आहे. त्यानंतर हा जो भाग आहे अहमदनगर जिल्हा वगैरे जो आहे उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये सीना नदीचे खोरे आहेत. हे सीना नदीचे खोरे सुद्धा गोदावरी नदीचाच भाग आहे. म्हणजे बघा एवढी मोठी प्रणाली जी आहे नाशिक जिल्ह्यापासून आपण बघतोय ती सर्व अशी औरंगाबाद पूर्ण मराठवाडा विदर्भातला काही भाग पश्चिम विदर्भाचा हा पूर्व विदर्भाचा भाग
हा सर्व भाग ही इथे जी आहे प्राणिता नदी, प्राणिता नदी म्हणजे ही गोदावरीला तिकडे प्राणिता नदी आहे, भद्रावती नदी आहे, या सर्व नद्या जो आहेत या पूर्ण गोदावरी नदीचाच काय आहे, गोदावरी नदीच्याच खोरे प्रणालीचा भाग आहे, जलप्रणालीचा। म्हणजे एवढा मोठा सगळा भाग तुम्ही बघताय हा गोदावरी नदीचा। म्हणजे महाराष्ट्रासाठी विचार करा, जवळपास 49.5% भूभाग जो आहे हा गोदावरी नदीच्या खोऱ्यांनी व्यापलेला आहे। म्हणजे महाराष्ट्रासाठी सर्वात महत्त्वाची नदी म्हणजे गोदावरी नदी। त्यानंतर ही भीमा नदी, ही भीमा नदीचे मुख्य खोरे जो पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे हा भीमा नदीने व्यापलेला आहे। म्हणजे जो काही सोलापूर जिल्हा, त्यानंतर पुणे जिल्हा, हे जे आहेत, सातारा जिल्ह्याचा काही भाग, सांगली जिल्ह्याचा थोडासा भाग हा भीमा नदीच्या खोऱ्यांनी व्यापलेला आहे, भीमा नदी आणि तिच्या उपनद्यांनी। तर सातारा जिल्ह्यामधून कोयना वगैरे हे सगळे ज्या ज्या कृष्णा नदीच्या उपनद्या, सातारा, सांगली, कोल्हापूर ह्या जिल्ह्यांचा भूभाग व्यापला आहे कृष्णा खोऱ्यांनी। हा वरचा आपण बघितला, आता तापी नदीचे खोरे आणि एकदमच छोटासा भाग तुम्ही जर बघत असाल नंदुरबार जिल्ह्याचा, हा छोटासा भाग जो आहे हा नर्मदा नदीच्या खोऱ्यांनी व्यापलेला आहे। नर्मदा नदीचं पात्र जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये फारच थोड्या प्रमाणात आलेलं आहे। सर्वात छोटी नदी प्रणालीचा जर विचार केला, जी मेन आपण नदी प्रणालीचा अभ्यास करतो, त्यामध्ये नर्मदाचे हे छोटी नदी प्रणाली आहे। आता हे हा नकाशा जो आहे हा तुम्ही एकदम समजून घ्या, मी परत क्लीन करतोय तुमच्यासाठी, हा याचा स्क्रीनशॉट इफ पॉसिबल फॉर यू यू टेक इट स्क्रीनशॉट, याचा घ्या, तुमच्याकडे ठेवा आणि हा नेहमी तुमच्या नजरेसमोरती असू द्या। म्हणजे एक संपूर्ण रिव्हिजन, ज्यावेळी तुम्हाला एक्झामला जायचं आहे त्यावेळी तुम्ही जर हा एक नकाशा बघितला ना तर पूर्ण तुमची नदी प्रणालीची आयडिया जी आहे ती क्लिअर होऊन जाईल। तर अशा प्रकारे मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न याच्यामध्ये करतोय, त्याचाच फायदा तुम्हाला यामध्ये व्हावा असा माझा याचा एक उद्देश आहे। म्हणजे तुम्ही हा जर क्लास केला, स्पेशल क्लासेस केले, तर परीक्षेला जाण्यापूर्वीचा तुमचा पूर्ण भाग हा याच्यामध्येच कव्हर होईल। म्हणजे हे क्रॅश कोर्स सारखंच तुम्हाला याचा मदतही होईल। पूर्ववाहिनी नद्या, आता ज्या नद्यांचा जो भाग झाला आहे दोन प्रकार झाला, एक तर पूर्ववाहिनी नद्या आणि दुसरा म्हणजे पश्चिमवाहिनी नद्या। आपण मगाशीच बघितलं होतं मुख्य जलविभाजक हा जो सह्याद्री पर्वत आहे किंवा पश्चिम घाट जो आहे, हा पश्चिम घाट मुख्य जलविभाजक इथे आहे। या भागापासून इकडे पश्चिमेकडे वाहणारे, आपण नकाशासाठी दिशेचे दर्शक नेहमी काढून घेतो, आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे। परत एक वेळा मी तुम्हाला सांगू इच्छितो, वरची दिशा उत्तर नकाशामधील, खालची दिशा दक्षिण। उत्तरेकडे तोंड करून आपण उभ्या द्यावी आपल्याकडच्या पूर्व उजव्या बाजूची असलेली पूर्व दिशा आणि डाव्या बाजूला असलेली पश्चिम दिशा। तर मग ह्या ज्या नद्या आहेत या पठारावरून वाहत जाऊन पूर्वेकडे नंतर बंगालच्या उपसागराला मिळतात। म्हणजे पूर्ववाहिनी नद्या ज्या आहेत त्या बंगालच्या उपसागराला मिळतात। तर या सह्याद्री पर्वतापासून डावीकडे वाहणाऱ्या म्हणजे पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात। तर अशा प्रकारे दोन भाग महाराष्ट्राच्या नदी प्रणालीचे झालेले आहेत, आपण असं म्हणू शकतो, पूर्ववाहिनी नद्या आणि पश्चिमवाहिनी नद्या। सह्याद्री पर्वतामध्ये या उगम पावतात, दख्खनच्या पठारावरून पूर्वेकडे वाहत जातात, त्या नद्यांना पूर्ववाहिनी नद्या मिळतात। जसं उदाहरण घ्यायचं झालं गोदावरी, भीमा, कृष्णा, त्यानंतर वर्धा, या सगळ्या नद्या ज्या आहेत या जर आपण बघितल्या पूर्व तसंच आग्नेय दिशेस वाहत जातात आणि नंतर या नद्या जाऊन कोणाला मिळतात, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात। तर पश्चिमवाहिनी नद्या कुठल्या आहेत, सह्याद्रीच्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या बहुतेक सर्व नद्या लहान असून विशिष्ट भूरचनेमुळे आणि उतारामुळे त्या शीघ्र गतीने वाहतात। जसं आपण सुरुवातीला डिस्कस केलं होतं कोकण किनारपट्टीचा, जर आपण काल बघितलं होतं कोकण किनारपट्टीमध्ये उंची जी आहे ही समुद्र किनाऱ्याजवळ ती 15 मीटर उंचीपर्यंत आहे आणि ती वाढत वाढत जाऊन सह्याद्रीच्या पायथ्यापाशी वाढत जाऊन ती जवळपास 250 मीटरच्या आसपास येते। त्यामुळे तिथे उतार जो आहे हा तीव्र आहे। जर आपण महाराष्ट्राचा भूभाग जर आपण बघितला, हा अशा प्रकारे उतार आहे, असा असा जो पठाराचा उतार असा आहे आणि हा जो सह्याद्री पर्वत, तर हा जो कोकणचा भाग आहे या कोकणच्या भागामध्ये उतार तीव्र आहे तर पठारावरती हा उतार थोडासा मंद आहे। त्यामुळे ज्या पूर्ववाहिनी नद्या आहेत या पूर्ववाहिनी नद्या कशा कमी संथ गतीने वाहतात, तर कोकणच्या ज्या भागामध्ये ज्या नद्या आहेत त्या कसं आहे, हा उतार अतिशय तीव्र असल्यामुळे पश्चिमवाहिनी नद्या एकदम शीघ्र गतीने वाहतात आणि त्यामुळे काय झालं, या भागामध्ये लहान मोठे धबधबे याच्यामध्ये तयार झालेले आपल्याला दिसून येतील। त्यामुळे याचा उपयोग जो आहे हा जलविद्युत शक्ती निर्माण करण्यासाठी केला जातो। हा भाग एक चांगला उपयोग याचा आहे आणि या नद्या ज्या आहेत या पावसाळ्यामध्ये वाहत असतात तर त्यावेळी सुद्धा जलविद्युत निर्मितीचा विकास या कोकणातील नद्यांमध्ये झालेला आहे। सह्याद्रीच्या पूर्वेकडील बहुतेक नद्या लांब आहेत, सौम्य उतारावरून वाहतात त्यामुळे त्या मंद गतीने वाहतात,
परंतु या नद्या त्यांच्या काही टप्प्यामध्ये शीघ्र गतीने सुद्धा वाहतात. या नद्या साधारणपणे सपाट भागातून वाहत असल्यामुळे त्याच्या भागात फारसे धबधबे नाहीत. तसंच त्याच्या दऱ्या ज्या आहेत त्या पश्चिमेकडील नद्यांपेक्षा जास्त रुंद आहेत. म्हणजे नदी ज्या भागातून वाहते त्या दऱ्या तयार झालेल्या आहेत, तर या पश्चिमेकडील भागापेक्षा जास्त रुंद आहेत. आता जसं आपण मगाशी बघितलं होतं की किती टक्के भूभाग महाराष्ट्राचा किती टक्के भूभाग हा या नदी प्रणालीने व्यापलेला आहे, तर नदी प्रणालीचं जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातून वाहणाऱ्या नद्यांच्या मार्गानुसार त्याचे चार विभाग पडतात. पहिला म्हणजे कोकण किनारपट्टीवरील पूर्व पश्चिम दिशेने वाहणाऱ्या नद्या, हे जे कोकण वेस्ट फ्लोईंग रिव्हर्स ज्याला आपण म्हटलोय, या नद्या या जवळपास 10% भूभाग कव्हर करतात. दख्खनच्या पठारावर वायव्य आग्नेय दिशेने वाहणाऱ्या नद्या, आता बघा वायव्य आग्नेय म्हणून मी तुमच्यासाठी मुद्दाम इथे नकाशा काढून ठेवलेला आहे. या दिशेने असा दक्षिण दिशेने असा ह्या वाहणाऱ्या वायव्य आग्नेय दिशेने वाहणाऱ्या नद्या, जे कृष्णा नदीचे खोरे आहेत, तापी नदीचे खोरे आहेत, वायव्य आग्नेय दिशेने वाहणाऱ्या नद्या. दुसरं म्हणजे उत्तर महाराष्ट्रात खानदेशात पूर्व पश्चिम दिशेने वाहणाऱ्या नद्या. ही जी नदी आहे तापी पूर्णा या नद्या आहेत, या कशा आहेत पूर्व पश्चिम दिशेने वाहणाऱ्या नद्या. सोबतच ही नर्मदा नदी थोड्याशा प्रमाणात 0.5% भूभाग तिने व्यापलेला आहे ही नदी. आणि विदर्भातील उत्तर दक्षिण दिशेने वाहणाऱ्या नद्या, जसं आपण बघितलेलं ही वैनगंगा आहे, ही वर्धा नदी आहे, या कशा वाहतात उत्तर दक्षिण दिशेने वाहतात, म्हणजे वरून खाली अशा प्रकारे यांची दिशा आहे. तर अशा प्रकारे चार प्रकारे नदीचं महाराष्ट्रातील नदी प्रणालीचं वर्गीकरण आपण करू शकतो. यामध्ये तापी खोरे आहेत, जवळपास 17% भूभाग तापी खोऱ्यांनी, 0.5% भूभाग नर्मदा खोऱ्यांनी. गोदावरीने बघा 49% भूभाग, ह्या जो पिवळा भाग दिसतोय ही सर्व ड्रेनेज सिस्टीम जी आहे किंवा हे गोदावरीचे खोरे आहेत, गोदावरी बेसिन याला म्हटलेलं आहे. कृष्णा बेसिन भारताच्या दृष्टिकोनात आपण मगाशी बघितलं, भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कृष्णा आणि भीमेचे खोरे एकच आहे आणि यांनी या कृष्णा नदीच्या खोऱ्यांनी महाराष्ट्राचा 23% भूभाग व्यापलेला आहे. तर कोकण किनारपट्टीवरच्या ज्या नद्या त्यांनी किती भूभाग व्यापलेला आहे आपला 10% भूभाग. अशा प्रकारे महाराष्ट्राची ही नदी प्रणाली आहे. आता हा एक अजून नकाशा मी तुमच्यासाठी सोप्या पद्धतीने समजण्यासाठी काढून ठेवलेला आहे की कुठल्या कुठल्या नद्या आहेत, कुठल्या नद्या महत्त्वाच्या आहेत. तर ही जी आहे ही इथून एक वैनगंगा नदी येईल, ही गोदावरी नदी नांदेडतून महाराष्ट्राच्या बाहेर निघते, तेलंगणामध्ये वाहत जाऊन परत गडचिरोली जिल्ह्याच्या किनारपट्टीला ही महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते आणि इथे हिला मग प्राणहिता असं म्हटलं जातं. गोदावरी वर्धा पैनगंगा वैनगंगा नद्यांचा जो एक संयुक्त संगम आहे तिला प्राणहिता असं म्हटलं जातं. गोदावरी नदीचे खोरे, गोदावरी नदीचा जो उगम आहे हा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, त्र्यंबकेश्वर येथे आपल्याला माहिती आहे, त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते आणि नंतर सगळ्या जवळपास मराठवाडा जिल्ह्याला मराठवाड्याच्या जिल्ह्यांची तहान भागवत गोदावरी नदी नंतर महाराष्ट्रातून बाहेर निघते, महाराष्ट्रातून बाहेर निघते आणि परत विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते. भीमा नदी पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे हा मुख्यत्वे भीमा नदीच्या खोऱ्यांनी कव्हर केलेला आहे. जो हा भाग आपण जेव्हा बघतो ना, हा भाग ज्याला आपण पर्जन्य छायाचा प्रदेश म्हणतो, हा पर्जन्य छायाच्या प्रदेशाला पाणी देण्याचं काम या भीमा आणि कृष्णा या महत्त्वाच्या नद्यांनी केलेलं आहे. म्हणून महाराष्ट्रासाठी नदी प्रणाली अतिशय महत्त्वाची आहे. तर आता आपण काय करूया, एक एक करत संपूर्ण नदी प्रणाली जी आहे ही समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिले आपण समजून घेऊया गोदावरी नदीच्या बाबतीत. गोदावरी नदी आपण जसं डिस्कस केलं ही काय आहे, पूर्ववाहिनी नदी आहे आणि ही मध्य महाराष्ट्रातून वाहत जाते. ही ते जी आपण बघतो ही मध्य महाराष्ट्रातून वाहत जाते. हिचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळच्या ब्रह्मगिरी डोंगरावर. त्र्यंबकेश्वर तुम्हाला माहिती आहे काय आहे महत्वाचं, तुम्ही सांगू शकाल का कमेंट बॉक्समध्ये लिहा तसं की काय आहे त्र्यंबकेश्वर. एक प्रसिद्ध देवस्थान आहे, कुठलं देवस्थान आहे त्याला काय म्हटलं जातं, तर हे जे आहेत एक 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे, खूप महत्वाचं आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न हा येऊन गेलेला आहे. तर महाराष्ट्रामध्ये जे 5 ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर आणि त्र्यंबकेश्वरला जी उगम पावते ब्रह्मगिरी डोंगरावर असलेली गोदावरी नदी. हे जे स्थान आहे हे अरबी समुद्रापासून इथे पूर्वेस 80 किलोमीटर वरती आहे. जे नाशिक जिल्ह्यामधलं स्थान आहे हे अंतर 80 किलोमीटर आहे, इथनं जशी ती उगम पावते. गोदावरी नदी महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या 3 राज्यांमधून वाहते. पूर्वी तेलंगणा नव्हतं आपल्याला माहिती आहे, तर ती आंध्र प्रदेशमध्ये महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमधून वाहायची आणि नंतर राजमहेंद्री या ठिकाणी आंध्र प्रदेशमधील राजमहेंद्री येथे बंगालच्या उपसागरास मिळते. आणि इथे एक शब्द वापरलेला आहे
आंध्र प्रदेशात वाहत जाऊन मुखाजवळ त्रिभुज प्रदेश निर्माण करते। आता हा त्रिभुज प्रदेश म्हणजे नेमकं काय असतं? नदीच्या प्रणालीचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्या नदीच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत नदीच्या जीवनमानामधल्या, याच्याबद्दलसाठी तुमच्यासाठी एक कोर्स मी टाकणार आहे। त्याच्यामध्ये अपक्षरण कार्य, अक्षरण कार्य आणि नदीच्या वेगवेगळ्या जो जीवनमान आहे हे नेक्स्ट मंथमध्ये मी तुमच्यासाठी अपलोड करणार आहे। म्हणजे तुमचं नदीचा सुद्धा, नदी भागाचा सुद्धा, नदीचा प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास हा पूर्णपणे डिटेलमध्ये होईल। तर हा त्रिभुज प्रदेश म्हणजे काय? आणि मग हे डिस्कशन करताना आपण ज्यावेळी कोकणातल्या नद्या बघितल्या, जर वैशिष्ट्य बघितलं तर कोकणातल्या नद्या ज्या आहेत या खाड्या तयार करतात, तर या ज्या पूर्ववाहिनी नद्या आहेत या त्रिभुज प्रदेश निर्माण करतात। तर हे काय फरक आहे नेमका, त्रिभुज प्रदेश कसा निर्माण होतो आणि खाड्या कशा निर्माण होतात? ज्यावेळी आपण पूर्ववाहिनी आणि पश्चिमवाहिनी नद्या बघितल्या होत्या, इथे डिस्कस करताना बघितलं होतं, तर या पूर्ववाहिनी नद्या कशा वाहतात? संथ वाहतात, या मंद गतीने वाहतात, त्यामुळे काय होतं, याच्या पाण्याचा वेग कमी असतो। आणि या वाहताना याच्या सोबत बरंचसं अपक्षरण करतात। अपक्षरण म्हणजे गाळ असेल, दगड, माती हे सगळे वाहून नेतात। मग ज्यावेळी ही नदी इथे समुद्र किनाऱ्याला जाऊन मिळणार असते, समुद्राला जाऊन मिळणार असते, तर इथे काय होतं, ज्यावेळी ही नदी वाहत जाते या उतारावरनं, तर याच्या सोबत वाहून आलेला जो भाग आहे याचं निक्षेपण इथे तो जमा होतो। त्यामुळे काय होतं, नदीचं पाणी हे डायरेक्टली समुद्राला मिळू शकत नाही, तर काय करतात, त्यासाठी ते वेगवेगळ्या वाटा शोधतं। या वेगळ्या वेगळ्या वाटा काढून नंतर हे पाणी समुद्राला जाऊन मिळतं आणि जसा त्रिकोणाकृती प्रदेश इथे तयार होतो त्याला आपण त्रिभुज प्रदेश असं म्हणतो। भारतामधील एक मोठा त्रिभुज प्रदेश तुम्हाला माहिती असेल, गंगा नदीचा त्रिभुज प्रदेश तुम्ही सांगू शकता का कुठला होता? गंगा नदीचा त्रिभुज प्रदेशाला काय नाव आहे? एक विशेष नाव आहे त्याला, सुंदरी नावाचे झाडं तिथे भरपूर जास्त प्रमाणात मिळतात। तर मग त्याला काय म्हणतात तुम्ही सांगू शकता? कमेंट बॉक्समध्ये लिहा तसं। तर हा जो त्रिभुज प्रदेश असतो तो नदीच्या किनाऱ्यावरती निर्माण होतो। थोडंसं डिस्कनेक्शन। तर हा जो त्रिभुज प्रदेश आहे याला सुंदरबन, व्हेरी गुड, सुंदरबन असं नाव त्याला देण्यात आलेलं आहे। सुंदरबन असं त्याला म्हटलं जातं कारण तिथे सुंदरी नावाची जी झाडं आहेत, हे सुंदरी नावाची झाडं तिथे आढळतात आणि हे सुंदरबन त्याला म्हटलं जातं। त्यानंतर कोकणातल्या ज्या नद्या आहेत, कालच आपण याच्याबद्दल जर डिस्कशन केलं, तर कोकणातील नद्या ज्या आहेत जिथे नदीचं पाणी समुद्राला जाऊन मिळतं तिथे काय होतं, या समुद्राचं पाणी जे आहे थोड्याफार प्रमाणात भरतीच्या वेळी या नदीच्या मुखामध्ये शिरतं, त्याला आपण मग खाडी असे म्हणतो। तर या ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत यामध्ये बऱ्याचशा खाड्या आहेत, तर पूर्व वाहिनी ज्या नद्या आहेत त्यामध्ये आपल्याला ज्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात तिथे त्रिभुज प्रदेश निर्माण होतो। तर गोदावरी नदीचा त्रिभुज प्रदेश जो आहे हा राजमहेंद्र येथे आहे। गोदावरी खोऱ्याची सर्वसाधारण उंची 300 ते 555 मीटर आहे, 550 मीटर। गोदावरीची एकूण लांबी जर आपण बघितली, पूर्ण भारतामध्ये जी लांबी आहे ही 1465 किलोमीटर आहे। एक मोठी नदी प्रणाली आहे, गंगा नदी नंतरची सगळ्यात मोठी नदी प्रणाली आपण हिला म्हणू शकतो। तर गोदावरी नदीची एकूण लांबी जी आहे ती 1465 किलोमीटर आहे आणि महाराष्ट्रामध्ये तिची लांबी 668 किलोमीटर। या 1465 पैकी महाराष्ट्रामध्ये जी लांबी आहे ती 668 किलोमीटर। तर हे जे भाग आहे आपण इथे बघतोय हे सर्व, हा जो भाग असणार आहे हा गोदावरी नदी प्रणालीचा भाग आहे। गोदावरीची एकूण लांबी, इथे आपण गोदावरी नदीबद्दल माहिती बघितली। दुसरी महत्वाची नदी ती म्हणजे भीमा नदी, ही पुणे जिल्ह्यामध्ये उगम पावते। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथील भीमाशंकरजवळ, आंबेगाव तालुक्यामधील सह्याद्री पर्वतामध्ये तिचं उगमस्थान आहे आणि ही उगम पावते भीमाशंकरजवळ। भीमा नदीची एकूण लांबी 861 किलोमीटर, 861 किलोमीटर्स। तर भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी आहे ही 451 किलोमीटर, 861 पैकी 451 किलोमीटर, जवळपास अर्धी नदी जी आहे ही महाराष्ट्रामध्ये वाहते। भीमा नदीचं जलवहन क्षेत्र, एकूण भारतातील जलवहन क्षेत्र हे 70,613 चौरस किलोमीटर आहे, त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 46,184 चौरस किलोमीटर जलवहन क्षेत्र हे भीमा नदीचं आहे। तर ही जी आपण बघतोय ही भीमा नदी। आता कृष्णा नदीचं आणि भीमा नदीचं जे पात्र आहे हे महादेव डोंगर रांगा, या डोंगर रांगामुळे गोदावरीचं आणि गोदावरीचं जे पात्र आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगामध्ये वेगळं झालेलं आहे। भीमा आणि कृष्णा नदीचं जे आहे ते महादेव डोंगर रांगांमध्ये वेगळं झालेलं आहे, खोरे वेगवेगळे झालेले आहेत।
भीमा नदीचं क्षेत्र जे आहे ते मध्य महाराष्ट्रात पसरलेलं आहे आणि भीमा नदीच्या खोऱ्यात पश्चिमे सह्याद्री पर्वत आणि पायथ्यालगतचा जो भाग आहे हा जो भाग आहे याला मावळ प्रदेश असं म्हटलं जातं. हा भीमा नदीच्या पायथ्याशी असलेला मावळ प्रदेश. भीमा नदी हरिश्चंद्र बालाघाट आणि महादेव डोंगर रांगेस पश्चिम पूर्व दिशेने वाहते. ही जी आहे भीमा नदी अतिशय महत्त्वाची. त्यानंतरची जी नदी आहे ती म्हणजे कृष्णा नदी. एकूण लांबी कृष्णेची 1400 किलोमीटर आहे, त्यापैकी महाराष्ट्राच्या वाट्याला येते फक्त 282 किलोमीटर. म्हणून आता जसं आपण डिस्कस केलं ना, हे बघा हिची लांबी आहे 451 किलोमीटर. म्हणून महाराष्ट्राच्या नदी प्रणालीचा अभ्यास करताना आपण भीमा आणि कृष्णाच्या ज्या खोऱ्यांचा अभ्यास आहे थोडा वेगळा करतो. कृष्णा नदी सह्याद्री पर्वतात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरजवळ उगम पावते. थंड हवेचं ठिकाण महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध असं थंड हवेचं ठिकाण आपल्याला माहिती आहे. तर ही जी आहे सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वरजवळ उगम पावते आणि कृष्णा नदीची तिच्या उगमस्थानावर उंची ही 1220 मीटर आहे. ही जी उंची आहे ही इथे 1220 मीटर उंचीवरती उगम पावते आणि अरबी समुद्रापासून इथली लांबी जी आहे ती 65 किलोमीटर आहे. 65 किलोमीटर तिची लांबी आहे. कृष्णा ही नदी पूर्ववाहिनी नदी आहे. इथे आपण जे बघितलं अशी पूर्ववाहिनी नदी आहे. इथे महाराष्ट्रातून मग कर्नाटकमध्ये निघते, कर्नाटकातून मग नंतर ती तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये जाते, आंध्र प्रदेशमध्ये ती जाऊन नंतर तिकडे जाऊन मिळते. महाराष्ट्रामध्ये इथं दक्षिण भाग जो आहे कृष्णेने दक्षिण भाग व्यापलेला आहे. महत्वाच्या नद्यांचं उगमस्थान सुद्धा महाबळेश्वर येथे आहे. सातारा जिल्ह्यामध्ये कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री, सावित्री या 5 नद्यांचा उगम आपल्याला महाबळेश्वर येथे बघायला भेटतो. बघा म्हणजे महाराष्ट्राच्या नदी प्रणालीमध्ये महाबळेश्वरचा रोल किती महत्वाचा आहे. तर या 5 महत्वाच्या नद्यांचा उगम आपल्याला इथे महाबळेश्वरवरून बघायला मिळतो. या ज्या आहेत कोयना, वेण्णा, गायत्री, सावित्री या मग नंतर कृष्णेच्या उपनद्या या बनतात. महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीचे खोरे आहेत. आता हे जे महाराष्ट्रामध्ये जे खोरे आहेत त्यांना अप्पर कृष्णा खोरे असं म्हटलं जातं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे खोरे आहेत हे जे इथे या हा जे भाग आहेत या भागामध्ये असलेल्या खोऱ्यांना अप्पर कृष्णा असं म्हटलं जातं. नंतर ती तिकडे पुढे जाते तेव्हा तिला लोअर कृष्णा असं म्हटलं जातं. जेव्हा ती आंध्र प्रदेशमध्ये वगैरे जाते तर महाराष्ट्रातील जे खोरे आहेत त्यांना अप्पर कृष्णा खोरे असं म्हटलं जातं. आता ही जी भीमा आणि कृष्णा नदी आहे या वेगवेगळ्या झालेल्या आहेत महादेव डोंगररांगामुळे. मागच्याच याच्यामध्ये आपण बघितलं होतं ही दोन खोरी जी आहेत ही महादेव डोंगररांगांमुळे वेगळी झाली आहे. आणि ह्या या ही माहिती यासाठी महत्त्वाची आहे कारण हा प्रश्न 2018 राज्यसेवा कंबाईंड एक्झाम जी झाली होती त्या एक्झाममध्ये येऊन गेलेला आहे. कृष्णा आणि भीमा नद्यांची खोरी कुठल्यामुळे वेगळी झाली आहे ती. हिची एकूण लांबी 1400 किलोमीटर तर महाराष्ट्रातील लांबी 282 किलोमीटर. होप तुम्हाला आतापर्यंत जर सगळं क्लिअर असेल या महत्त्वाच्या नद्या आपण सगळ्या बघितल्या. मेनली आपण आता बघितल्या गोदावरी नदी, भीमा नदी आणि कृष्णा नदी. आता यापुढे आपण ज्या नद्या बघणार आहोत त्या गोदावरी नदी प्रणालीचाच एक भाग असलेल्या आणि विशेष करून आपण त्यामध्ये बघतोय बराचसा भूभाग त्यांनी सुद्धा व्यापलेला आहे त्यातील काही नद्या जसं पैनगंगा आणि वर्धा नदी आपण समजून घेऊया. पहिले आपण बघूया पैनगंगा नदीच्या बाबतीत. पैनगंगा नदी आहे विदर्भाच्या दक्षिण भागातून, हे जे आपण बघतोय या विदर्भाच्या दक्षिण भागातून वाहणारी ही नदी आहे. ही नदी बुलढाणा जिल्ह्यात अजिंठ्याच्या डोंगरामध्ये उगम पावते. अजिंठ्याचा डोंगर आपल्याला माहिती आहे जिथे अजिंठ्याची जी नदी प्रणाली आहे अजिंठ्याचा जो डोंगर आहे अजिंठ्याच्या ज्या लेण्या आहेत त्या डोंगराला अजिंठ्याचा डोंगर असं म्हटलं जातं. तर या डोंगरामध्ये ही उगम पावते आणि बुलढाणा, अकोला, परभणी, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातून वाहत जाऊन नंतर वर्धा नदीस मिळते. आपण हे बघितलं होतं की ही वर्धेची उपनदी आहे त्यामुळे ही वर्धा नदीला जाऊन मिळते. पैनगंगा नदी विदर्भातील सर्वात लांब नदी. बघा ही विदर्भात इथे उगम पावते आणि इथून नंतर वाहत जाऊन जवळपास 495 किलोमीटरचा प्रवास करते आणि पूर्ववाहिनी असून नंतर ती चंद्रपूर जिल्ह्याच्या पश्चिम हद्दीपर्यंत वाहत जाते. पैनगंगा खोऱ्यांचा विस्तार बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा डोंगरापासून पूर्वेस चंद्रपूर जिल्ह्याच्या पश्चिम हद्दीपर्यंत म्हणजे पूर्व पश्चिम दिशेने चंद्रपूर जिल्ह्याची ही जी पश्चिम हद्द आहे इथपर्यंत जवळपास ही पैनगंगा नदी आपल्याला दिसून येते. पैनगंगा नदी ही वर्धेची उपनदी आहे आणि ही इथे यवतमाळ जिल्ह्यामध्ये हा जो यवतमाळ जिल्हा येथील जुगाद इथे वर्धा नदी जाऊन मिळते. अजून दोन महत्वाच्या नद्या ती म्हणजे वर्धा नदी आणि पैनगंगा नदी. मुख्यत्वे पश्चिम विदर्भाचा काही भाग अमरावती, वर्धा, मध्य विदर्भाचा भाग
हे जिल्हे या नदीने कव्हर केलेले आहेत. महत्वाचा भूभाग तर वर्धा नदीचा उगम सुद्धा बैतूल जिल्ह्यामध्ये, जसं आपण तापी नदीचा मगाशी बोललो होतो तर तापी नदीचा उगम सुद्धा बैतूल जिल्ह्यामध्ये आहे. वर्धा नदीचा उगम सुद्धा मध्य प्रदेशातील सातपुडा टेकड्यांमधील बैतूल जिल्ह्यामध्ये आहे. वर्धा नदीची महाराष्ट्रातील लांबी एकूण 455 किलोमीटर आहे. बघा, ही 455 किलोमीटरची लांबी आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे. हे जे काही महत्वाचे शब्द असतात ना, हे तुम्ही नोट करून ठेवत चला. जे काय आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी, आपण याच्याबद्दल डिस्कशन आधीच केलं होतं की जे चार विभाग आहे त्याच्यामध्ये ही वर्धा नदी जी आहे ही दक्षिण वाहिनी अशा या दिशेने ही वाहत जाते. म्हणजे दक्षिण वाहिनी, सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी. वर्धा नदीचे खोरे यवतमाळ, वर्धा, अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पसरलेले आहे. तिचं जलवहन क्षेत्र तब्बल 46,182 चौरस किलोमीटर आहे. एक ओव्हरऑल सेपरेटली जर विचार केला तर वर्धा नदीचे खोरे आणि जर एक कंबाईंड विचार केला तर ही गोदावरी नदीचीच उपनदी असल्यामुळे ही काय झालं, हे गोदावरी खोऱ्यांच्याच भागामध्ये वर्धा नदीचे खोरे आपल्याला बघायला मिळतील. वर्धा नदी वैनगंगा नदीची उपनदी आहे आणि वर्धा व वैनगंगा नदीचा संगम चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गू जवळ वडा येथे झालेला आहे. म्हणजे बघा, या दोन नद्या ज्या आहेत, ही वर्धा आणि ही वैनगंगा नदी, यांचा चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गूसच्या जवळ जे आहे वडा येथे संगम झालेला आहे. वैनगंगा नदी ही महाराष्ट्राच्या पूर्व भागातून वाहते आणि मुख्यत्वे ही सीमा तयार करते चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याची. खूपच मोठं पात्र आहे या नदीचं. म्हणजे पावसाळ्याच्या पूर्वीचं असं होतं की गडचिरोली जिल्ह्याचा संपर्क हा हिला पूर आल्यामुळे तो तुटून जायचा. आता तरी रस्ते व्यवस्था भरपूर मोठी झालेली आहे. आम्ही एक वेळा गेलेलो हेमलकसा गडचिरोली जिल्ह्यामध्ये. हेमलकसा तुम्हाला माहीत असेल, प्रकाश आमटेंचं जे आहे, तर हे जाताना या नदीच्या पात्रावरनं गेलो. खूप मोठं विस्तीर्ण असं पात्र या वैनगंगा नदीचं आहे आणि ही महाराष्ट्राच्या पूर्व भागातून वाहते. हिचा उगम जो आहे हा मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यामध्ये, शिवनी जिल्ह्यातील मैकल डोंगर रांगामध्ये. बघा, या नद्यांचे सर्वांचे उगम जवळपास जे आहेत हे बरेचसे उगम हे मध्य प्रदेशातल्या टेकड्यांमध्ये झालेले आहेत. तर हिचा सुद्धा उगम जो आहे, वैनगंगा नदीचा उगम मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील मैकल डोंगरामध्ये. वैनगंगा नदीची महाराष्ट्रातील लांबी 295 किलोमीटर. आणि नंतर काय होतं, वर्धा वैनगंगा नदीचा संगम जो आहे तो चंद्रपूर जिल्ह्यात होतो आणि या दोघांचाही प्रवाह जो आहे तो गडचिरोली जिल्ह्याच्या सरहद्दीवर प्राणहिता नावाने ओळखला जातो. काय नावाने ओळखला जातो, जो एक मोठा जलप्रवाह आहे हा प्राणहिता नदी नावाने, कोणाकोणाचा, वैनगंगेचा आणि वर्धेचा. नंतर प्राणहिता नदी सिरोंच्या जवळ नगरम इथे मिळते. कोणाला, गोदावरी नदीला. हे सुद्धा सिरोंचा जो आहे हा सुद्धा गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. सिरोंच्या जवळच्या नगरम इथे ती प्राणहिता नदी नंतर गोदावरी नदीला मिळते. ही जी आहे वैनगंगा नदीमुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांची उत्तर दक्षिण जी सरहद्द आहे ही निर्माण झालेली आहे. म्हणजे या नद्या जी नदी आहे याच्या सरहद्दीवरून वाहते. आता एक बघायची आहे नर्मदा नदी. भारताच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर नर्मदा नदी जी आहे ही पूर्व पश्चिम वाहिनी असलेली सर्वात मोठी नदी. मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांसाठी तर जीवनदायिनी आपण म्हणू शकतो. नर्मदा एक मोठी नदी आहे. महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर हा जो छोटासा भाग तुम्ही बघताय या छोट्याशा भागामध्ये, म्हणजे फक्त 0.5% भूभागाला जे आहे नर्मदा नदी महाराष्ट्राच्या वाट्याला येते. ही जी आहे भारतीय उपखंडातील 5व्या क्रमांकाची मोठी नदी आहे. बघा म्हणजे किती मोठी असेल, पूर्ण भारतीय उपखंड इथे म्हटलंय. भारतीय उपखंडातील 5व्या क्रमांकाची मोठी नदी आहे आणि ही सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. हे लक्षात घ्या, सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी. कारण ही नर्मदा नदी कशी वाहते, इथे मध्य प्रदेशमध्ये उगम पावते आणि अशी इथे नंतर अरबी समुद्राला जाऊन मिळते. या नदीलाच मध्य प्रदेशमध्ये रेवा रेवा या नावाने सुद्धा ओळखलं जातं आणि तिचा जो उगम आहे हा अमरकंटक तीर्थक्षेत्र आहे. अमरकंटक ते एक तीर्थक्षेत्रात झालेलं आहे नर्मदा नदीच्या उगमामुळे. तर अमरकंटक इथे उगम झालेला आहे. हिची एकूण लांबी 1312 किलोमीटर आहे. महाराष्ट्रात नर्मदा नदीची लांबी फक्त आणि फक्त 54 किलोमीटर आहे. बघा, 54 किलोमीटरचाच प्रवास ही या नंदुरबार जिल्ह्यामध्ये करते. नर्मदा नदी जी आहे उगम जो होतो हा 3 समुद्र सपाटीपासून 3000 फूट उंचीवरती होतो आणि इथं जलवहन क्षेत्र जे आहे ते 98,795 चौरस किलोमीटर आहे. यापैकी 86% भूभाग हा मध्य प्रदेशामध्ये. नर्मदा नदीचा ज्यावेळी आपण विचार करतो तर 86% भूभाग हा मध्य प्रदेशामध्ये,
तर फक्त 12% भाग गुजरातमध्ये आणि 2% भूभाग महाराष्ट्रात आहे. जे नर्मदा नदीची जी जलप्रणाली आहे त्याच्या तिच्या जलप्रणालीचा 2% भूभाग महाराष्ट्राचा व्यापलेला आहे आणि महाराष्ट्राच्या भूभागापैकी केवळ 0.5% भूभाग, 0.5% भूभाग हा नर्मदेच्या जलप्रणालीमध्ये येतो. दुसरी पश्चिम वाहिनी नदी म्हणजे इम्पॉर्टंट नदी म्हणजे तापी नदी. तापी नदी मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगातील बैतूल जिल्ह्यामधील मुलताई इथे उगम पावते. ताप्ती नदी का उगमस्थान असं म्हटलं जातं. मी सुद्धा इथे व्हिजिट केलेली आहे, अतिशय सुंदर स्थान आहे. तर मुलताई इथे तापी नदीचा उगम आहे. हिची एकूण लांबी 724 किलोमीटर आहे तर महाराष्ट्रामध्ये हिची लांबी 208 किलोमीटर आहे. ही जी आहे जळगाव जिल्ह्यामध्ये अशी ही महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते. मग जळगाव धुळे नंदुरबार जिल्हा करून नंतर ती सुरतच्या भागाला जी आहे गुजरातमध्ये निघून नंतर अरबी समुद्राला जी आहे ती सुरत जवळ जी आहे ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. तर ही महाराष्ट्रातील सर्वात लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. तिची उगमस्थानावरती उंची जवळपास 750 मीटर आहे. एकूण जलवहन क्षेत्र 56,000 तर महाराष्ट्रातील तिचं जलवहन क्षेत्र 31,660 चौरस किलोमीटर आहे. तर अशा प्रकारे जी आहे ही महाराष्ट्राची नदी प्रणाली आहे. या तापी नदीला येऊन मिळणारी एक मुख्य नदी म्हणजे उपनदी म्हणजे पूर्णा नदी. तर अमरावती जिल्हा, अकोला, बुलढाणा ह्या जिल्ह्यांचा बराचसा भूभाग या पूर्णा नदीच्या खोऱ्यांनी व्यापलेला आहे आणि ही पूर्णा नदी जी आहे ही तापी नदीची महत्वाची उपनदी आहे. आता आपण बघूया कोकणातील नद्या. आता कोकणातील नद्यांचं वैशिष्ट्य म्हणजे काय? कोकणातील नद्या एक तर लांबीने फार कमी आहेत आणि त्या एकमेकांना समांतर वाहतात. बऱ्याच कमी ठिकाणी, फारच म्हणजे रेअर ठिकाणी ज्या आहेत या नद्यांना, नद्यांचा एकमेकांशी संगम झालेला आपल्याला दिसेल. हा छोटासा भूभाग, हा चिंचोळा भूभाग जो आपण बघतोय, या चिंचोळ्या भूभागामध्ये या नद्या वाहतात. या ज्या नद्या आहेत यांना पश्चिम वाहिनी नद्या असं म्हटलं जातं कारण की सह्याद्रीचा जो उतार आहे या सह्याद्रीच्या उतारापासून या नद्या अशा वाहत जातात. याच्यामध्ये सर्वात जास्त लांबीच्या नद्या असलेल्या म्हणजे उल्हास आणि वैतरणा, या सर्वात जास्त लांब असलेल्या नद्या आहेत. बाकीच्या नद्यांचा जर आपण विचार केला तर त्यांचं लांबी जी आहे ती 100 किलोमीटरपेक्षा सुद्धा कमी आहे. म्हणजे 49 ते जवळपास 100 किलोमीटर यांची लांबी आहे. तर या ज्या वैतरणा आणि उल्हास ज्या आहेत या 150 किलोमीटर आजच्या आसपासचे लांबीचे यांचे पात्र आहेत. एक ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना या नद्या कशाप्रकारे आहेत. हा जो भाग आहे उत्तर कोकण, इथला जो भाग आहे हा मध्य कोकण आणि हा दक्षिण कोकण. तर आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना दमणगंगा, म्हणजे महाराष्ट्राची जी सरहद्द आहे ही इथे दमणगंगा नदीने तयार केलेली आहे आणि ही नंतर डहाणू इथे अरबी समुद्राला जाऊन मिळते दमणगंगा नदी. सूर्या, वैतरणा, तानसा, काळू, भातसे, उल्हास आणि मुरबाडी या महत्वाच्या जिल्ह्या नद्या आहेत. या उत्तर कोकणामध्ये वाहणाऱ्या नद्या आहेत. त्यानंतर मध्य भागामध्ये पाताळगंगा, आंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री या मध्य कोकणामधल्या नद्या. तर काजवी, मुचकुंदी, वाघोटणे, शुकगड, कर्ली आणि शेवटी जी दिसते ही तेरेखोल नदी. इथे जी आहे ही तेरेखोल नदीने, महाराष्ट्राची सरहद्द जी बनवलेली आहे ही तेरेखोल नदीने बनवलेली आहे. तर अशा प्रकारे या नद्या ज्या आहेत या कोकणातील नद्या आहेत. कोकणातील नद्या ज्या आहेत त्यांच्याबद्दल एक महत्वाचा भाग म्हणजे या ज्यावेळी समुद्राला जाऊन मिळतात तेव्हा तिथे काय तयार होतात, महत्वाचा एक ज्या त्या खाड्या तयार होतात. या खाड्यांचा उपयोग काय होतो तर जलवाहतुकीसाठी यांचा उपयोग होतो, मच्छीमारीसाठी सुद्धा या खाड्यांचा उपयोग होतो. या ज्या नद्या आहेत ह्या अतिशय अरुंद आहेत नद्या, लांबी यांची कमी आहे. तर या महत्वाच्या नद्या असतात. हे असं कोकणच्या ज्या नद्या आहेत त्यांचं एक ज्याला आपण हे म्हणतो वैशिष्ट्य आहे. मग महाराष्ट्रामध्ये जी जलप्रणाली आहे त्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी धरणं ही बांधलेली आहेत आणि या धरणांचा उपयोग हा महाराष्ट्रामधील पाण्यासाठी केला जातो. मुख्यत्वे जे नद्यांचं पाणी आहे याचा उपयोग काय काय केला जातो. पाणी हे आपलं जीवन आहे, पाण्यासाठी आवश्यकता आहे. तर पाण्याचा सर्वात मोठा उपयोग म्हणजे पिण्यासाठी. आता यावर्षी तर दुष्काळी परिस्थिती आहे, फारच दुष्काळी परिस्थिती आहे. पिण्यासाठी सुद्धा पाण्याची कमतरता आहे. धरणातील जलसाठे हे 20% कमी शिल्लक आहे बऱ्याच ठिकाणी. तर हे जे पाणी आहे हे पाणी आपल्याला फार जपून वापरायचं आहे. पाण्याचा कुठलाच आपला येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला दुर्भिक्ष होऊ नये, आपल्या नंतरच्या येणाऱ्या पिढीला आपण चांगले रिसोर्सेस देऊ शकलो पाहिजे यासाठी वॉटर कन्झर्वेशन करणं आताच गरजेचं आहे.
मग महत्त्वाचे हे जे प्रकल्प आहेत किंवा कुठले महत्त्वाचे धरण आहेत याबद्दलचा एक आपण स्पेशल लेक्चर नंतर घेऊयात. उद्या जे आपलं लेक्चर असणार आहे ते महाराष्ट्राच्या खनिज संपत्ती नाही उद्या आपण खनिज संपत्ती नाही घेणार, कव्हर करण्याचा प्रयत्न करेल मृदा आणि कृषी. उद्याचं जे लेक्चर असेल ते असणार आहे मृदा, महाराष्ट्रातील मृदा व कृषी हा भाग मी उद्या कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर हवामान आणि जंगले हा भाग नंतर चौथा जो भाग असेल त्याच्यामध्ये कव्हर करेल. तर पाण्याचा उपयोग मुख्यत्वे पिण्यासाठी, दुसरा म्हणजे सिंचन शेतीसाठी सिंचनासाठी याचा उपयोग केला जातो, तिसरं म्हणजे जलविद्युत, जलविद्युतसाठी चांगला स्वच्छ सोर्स आहे जलविद्युतसाठी, पाणी जर धरणामध्ये साठवलं तर जलविद्युत निर्माण केली जाते. महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जो प्रोजेक्ट आहे तुम्हाला माहीत असेल कोयना धरण जे आहे, कोयना धरणाची तुम्ही जलविद्युत कॅपॅसिटी किती आहे सांगू शकता का? कोयना धरणामध्ये जलविद्युत तयार केलं जातं किती कॅपॅसिटी आहे हा प्रश्न एक कॉमन प्रश्न आहे विचारला जातो. जर तुम्हाला माहीत असेल तर जसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा याची किती ही आहे, तर याची जी आहे ही 1960 मेगावॉट एवढी याची जलविद्युत क्षमता जी आहे. हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे महाराष्ट्रातील कोयना विद्युत प्रकल्प. त्यानंतर सिंचन झालं, उद्योगधंद्यांसाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो या पाण्याचा. उद्योगधंदे बऱ्याचशा प्रमाणात, फार थोड्या प्रमाणात मिळू शकतो आपण. फ्रेश वॉटरमध्ये मासेमारीसुद्धा पाण्याचा उपयोग केला जातो. तर या सर्वामुळे पाणी तिथे जीवन, महत्त्वाचे जे आपण उद्योगधंदे उभारलेले बघतोय किंवा शेती बघतोय, हा जो मराठवाड्याचा भाग जो आहे, मराठवाड्याचा भाग तसा बघता ड्राय भाग आहे, परंतु गोदावरी नदीच्या पाण्यामुळे इथे उद्योगधंदे तसंच शेती हे चांगल्या प्रमाणात उभे राहिलेले आहेत. साखर कारखाने या भागामध्ये आपल्याला बऱ्याच प्रमाणात आढळून येतील. हा जो भाग आहे हा नाशिक म्हणा किंवा पुणे अहमदनगर हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे, परंतु इथे असलेल्या नदी प्रणाली आणि कालवे धरणे यामुळे या भागामध्ये प्रकल्पामुळे बराचसा विकास हा साधता आलेला आहे. तर अशा प्रकारे जे आहे नदी प्रणाली आपण समजून घेऊ शकतो. नदी प्रणाली अतिशय महत्त्वाची आहे. तर जवळपास पूर्ण भाग यामध्ये तुमचा नदी प्रणालीचा कव्हर केलेला आहे. काही प्रश्न आता तुम्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या, कमेंट बॉक्समध्ये लिहा. हा एक प्रश्न, महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या खोऱ्यांना काय म्हणतात? याचं डिस्कशन आपण केलेलं आहे. महाराष्ट्रातील जे कृष्णा खोरे त्यांना काय म्हटलं जातात? लोअर कृष्णा खोरे, अप्पर कृष्णा खोरे, मिडल कृष्णा खोरे की महाकृष्णा खोरे, काय नाव आहे याला महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात हे आपण डिस्कस केलेलं आहे यापूर्वीच. महाराष्ट्रातील कृष्णा नदीचे खोरे याला म्हटलं जातात ऑप्शन बी, व्हेरी गुड, अप्पर कृष्णा खोरे. हे जे आहेत अप्पर कृष्णा खोरे असं त्यांना म्हटलं जातं. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. नदीच्या खोऱ्यांना हे नदीच्या खोऱ्यांना काय म्हणतात? पुढीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्यांचा भाग आहे? पुढीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्यांचा भाग आहे? पहिला ऑप्शन आहे भीमा कृष्णा वैनगंगा, वैनगंगा पैनगंगा मांजरा, कृष्णा पैनगंगा मांजरा, वैनगंगा तापी वर्धा. तर यापैकी कुठल्या नद्या ज्या आहेत या जो ग्रुप आहे हा गोदावरी नदी खोऱ्यांचा भाग आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. याचं उत्तर जे आहे, आपण जेव्हा महाराष्ट्राची नदी प्रणाली बघितली, गोदावरी नदीचे खोरे बघितले, तर वैनगंगा पैनगंगा मांजरा, व्हेरी गुड, बरोबर आहे तुमचं. या ज्या नद्या आहेत या गोदावरी नदी प्रणालीचाच एक भाग आहे, कारण की मांजरा नदी ही सुद्धा गोदावरीला जाऊन मिळते. ही गोदावरीला महाराष्ट्रामध्ये जाऊन मिळत नाही, एक मोठी नदी आहे ही तेलंगणामध्ये जाऊन गोदावरीला मिळते. वैनगंगा पैनगंगा नदी आहे, पैनगंगा जी आहे ही वर्धा नदीची उपनदी आहे आणि वर्धा नदीनंतर वैनगंगा नदीची उपनदी आहे वैनगंगा नदी. आता ज्यावेळी वर्धा आणि वैनगंगेचा संगम होतो तेव्हा त्याला प्राणहिता असं म्हटलं जातं आणि ही प्राणहिता नंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीला जाऊन मिळते. म्हणून ह्या सर्व ज्या नद्या ज्या गोदावरी खोऱ्यांचा भाग आहे. तर होप तुम्हाला आतापर्यंत सगळं या बाबी ज्या आहेत त्या क्लिअर झाल्या असतील. जर तुमचा काही डाऊट असेल तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, तुमची उत्तर देण्याचा मी प्रयत्न याला करणार आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. चांगल्या प्रकारचं एक रेटिंग तुम्ही याला द्या, लाईक करत चला. जे काही तुम्हाला कमेंट करायचे असतील, काही इम्प्रूव्हमेंट लागत असतील तर ते सुद्धा सांगा, जेणेकरून तुम्हाला अजून चांगल्या प्रकारचे व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्राचा भूगोल तर मी तुमचा पूर्णपणे करून घेणार आहे, ते तुम्ही त्यासाठी रजिस्ट्रेशन करत राहा. दुपारी 12 ते 1:30 दरम्यान
मिळतील. पीडीएफ तुम्हाला ग्रुप वरती आपला जो आहे त्या ग्रुप वरती मिळतील, टाकणार आहे. यापूर्वी सुद्धा टाकलेल्या आहेत, ग्रुप मध्ये झालं की लगेच मी पीडीएफ टाकणार आहे.